पालघर मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पालघर जिल्हा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे उद्घाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील कृषी सहाय्यक यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांकडून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यावेळी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये रानभाज्याचे महत्त्व पटवून देत या भाज्यांचा आपल्या मानवी शरीराला कशा प्रकारे उपयुक्त आहेत याविषयी मार्गदर्शन केले। जिल्ह्यातील रानभाज्यामधील बांबू परदेशात कशा प्रकारे निर्यात करता येतील या संदर्भात व आदिवासी बांधवांना आणि भाजीपाला व्यावसायिकांना जिल्ह्यातील मार्केट उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भात लागवड व भाजीपाला फुलशेती चिक्कू लागवड इत्यादी पिकांची शेती करीत आहेत त्या संदर्भामध्ये देखील जिल्ह्यात संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली। या कार्यक्रमात त्यांच्या समवेत पालघरचे खासदार राजेंद्र गावित आमदार श्रीनिवास वनगा मुख्य कार्यकारी अधिकारी सालीमठ पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे कृषी अधीक्षक नेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। खरं म्हणजे शेतकरी बांधव त्यांनी अतिशय गुणधर्मा संदर्भामध्ये आपल्याला रानभाज्यांच्या बाबतीमध्ये माहिती दिली। वनगा साहेबांनी सुद्धा अतिशय चांगलं रानभाज्यांचं महत्व काय आहे हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित सांगितलं। जसा आपल्याकडे पाऊस पडतो आणि त्यावेळेला आपल्याकडे पहिलीच रानभाजी ती म्हणजे शेवडा आणि कान, तर आदिवासी समाजामध्ये किंवा या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या भाज्यांचं सेवन करूनच या पावसाळ्याची सुरुवात केली जाते। त्याला शास्त्रीय कारण साहेब असं आहे की शेवडा आपण सांगतो तेवढं गरम असते आणि वर्षभर जे आपण खातो ते पोटामध्ये ते कृमी तयार होतात, त्या कृमी नष्ट करण्याचं काम हे शेवळं करत असते। म्हणजे एवढा औषधी गुणधर्म आहे ते फक्त 15-20 दिवसच या सुरुवातीच्या पावसाळी सीझनमध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ते गायब होते। म्हणजे एवढं त्याला चांगलं शास्त्रीय आयुर्वेदामध्ये महत्व आहे। अशा अनेक भाज्या आहेत का ज्या अतिशय गुणधर्म टिकून आहेत सांभाळून आहेत आणि त्या नैसर्गिक सहवासातच वाढलेल्या कधीही चांगल्या असतात। एकच मी सांगेन, हे संवर्धनाचा कार्यक्रम जर आपण हाती घेतला रानभाज्यांचा तर त्याला जागतिक व्यापारपेठ उपलब्ध करून देण्याची चांगली सुवर्ण संधी आहे। तर मी एकच सांगेन की आमच्याकडे वास्ता बोलतात त्याला, म्हणजे बांबूपासून जी भाजी बनते, जर आपण विचार केला तर पूर्व आशियाई देश जपान चायना मलेशिया थायलंड या सगळ्या देशांमध्ये ह्या बांबूच्या भाजीचा वापर मोठ्या स्वरूपामध्ये होतो आणि त्याची मागणी मोठ्या स्वरूपामध्ये। जर सर आपल्याला एकच विनंती करेन तर ह्याचं संकलन करून जर एक्सपोर्टला ह्या जर भाज्या गेल्या तर ह्या बाबतीमध्ये या इथल्या राहणाऱ्या शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल। आपण बघतो